माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. जिव्हा नवे काळ सर्पाही, काळ सर्पाचा अर्थ विष, फायदा काहीच नाही. त्यांची भाषा चाटली काय, इकडे केलं काय, उलटी पलटी मारली काय, त्याच्यापासून सगळं नुकसानच. म्हणजेच भगवंताचं नाम. आणि नाम जो घेतोय, भजन जो करतो, त्याच्यापोटी सुख आहे, पुरावा ठेवतो. किंबहुना सोय जीव आत्म्याशी जी लाय, तेथ जे होय तया नाम सुख. सुख कशाला म्हणते? सुख म्हणजे दुःखाच्या उलटा. सुख दुःख त्याला नाही म्हणत. सुख म्हणजे चैन, हाऊस, मजा त्याला नाही म्हणत. सुख म्हणजे या जीवात्म्याला त्या शिवात्म्याची म्हणजे परमात्म्याची भेट होण्याची जी अवस्था निर्माण होते सद्गुरूच्या कृपेनं, जे दान मिळतंय आम्हाला हरिनामाचं, त्या नामावर आरूढ होऊन चिंतन ज्यावेळी चालतं आणि मग जे आमच्या वाट्याला येते अनुभूती, त्याचं नाव आहे सुख. आता लोकांनी विचारलं की कोणत्या विठ्ठलाचं भजन करावं? विठ्ठल का एक आहे का? आमच्या गावात चार आहे, पलीकडच्या गल्ली दोन आहे, त्याच्यातला एक घेतोय. घेतोय म्हणजे हरिपाठ नाही, राहिला दुसरा. देव का एक आहे का? अजून काही सांगणारे धर्म मारतंड सांगतेत लोकांच्या डोक्यावर पगडा बसायसाठी. तेहतीस कोटी देव कोणी बंद शाळेशी, तेहतीस कोटी देव उडे. अजून काही बोलणारे आहे. युग अठ्ठावीस विठेवरी उभा, एकट्या विठ्ठलाच सांगायचं तर आरतीचं पहिलं प्रमाण घेते. अठ्ठावीस युग आहे, अठ्ठावीस युगापासून तो उभा आहे. कोणते अठ्ठावीस युग? 50% सवलत द्या बोलणाऱ्याला. पंडित असतील मोठे महाराज, त्याला 50% सवलत द्या. त्याला म्हणा अठ्ठावीस युगातून 50% कन्सेशन फॉर यू. 14 युगाची नाव सांगा, नाही सांगते. 12 ने द्या 1/4 तिकीट. 7 युगाची नाव सांगा, नाही सांगताय. मग 28 युग कोणते? त्या भगवंताला तपास, शोध, वेद, अभ्यास करण्याकरता जे साधन आहे ते साधनाची संख्या 28 आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे 28 जण युगायुगापासून पाहतेत विठ्ठल कसा आहे. पण तो कसा? कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार. नाही कळला हो, नाही कळला. मग लोकांना प्रश्न हा पडला की महाराज तुम्ही सांगता ते देव नेमका कोणता? कृष्णाचं भजन करायचं, कोणाचं करायचं? गोविंद आहे, गोपाळ आहे, अमुक आहे, तमुक आहे, जगदंबा आहे, सप्तशृंगी देवी आहे, वनीची देवी आहे, मोठा देवी आहे, आंबा भवानी आहे, तुळजा भवानी आहे, करवीरपूर लक्ष्मी आहे, अमुक आहे, तमुक आहे. देव कोणता? कच्छा मच्छा राव अमन नरसिंह परशुराम बुद्ध कलंकी अवतारातला विठ्ठल, ब्रह्मा आहे, विष्णू महेश आहे, हे सगळे तिन्ही झाले. पुन्हा आहे बांधावर देव आहे, अमुक देव आहे, म्हसोबा आहे, मुंजी आहे, आता चुलत भाऊ. कोणाचं करावं भजन? कोणाचं करावं? महाराजांनी उत्तर देऊन टाकलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. पण दगडवाडीतल्या मंडळींना जाऊन विचारा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठीचा प्रांजळ म्हणजे निर्भेळ, निर्मळ, पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध, बुद्ध, युक्त, मुक्त, त्याला प्रांजळ हा शब्द वापरलाय तुकाराम महाराजांनी. महाराजांना विचारलं, आम्ही अमुक पंथाचे, आम्ही अमुक जातीचे, आम्ही तमुक गोत्रातले, किंवा आमचा मोठा भाऊ असा, आमच्या घरात हे असं असं चालू आहे, जे खाऊ नये ते खातेत, जे पिऊ नये ते पितेत. महाराज बोले असं? मग लोकांनी कशा करता विचारलं, महाराज आम्हाला जमेल? तुम्ही जे बोलता ते आम्हाला जमेल? आम्ही कीर्तन ऐकू शकतो, आम्ही भजन करू शकतो, आम्ही येऊ शकतोय, आम्ही मोक्ष मिळू शकतो, आमच्यावर सद्गुरूची कृपा होऊ शकते का? संतांची कृपा होऊ शकते का? महाराजांनी सांगितलं, अरे फक्त तुमची अंतकरणाची उर्मी पाहिजे. काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझी. असं फक्त बोला आणि तुम्ही अमुक तमुक अरे जाती वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित लवकर करावी तातडी परमार्थाची
माग झालं पाहू नका, पुढे जामीन आहे तुका। सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी आहे तुम्हाला तो अधिकार आहे। नर अथवा नारी हुका दुराचारी पण मुखी गाता हरी पवित्र तो किंवा सरा ज्ञानेश्वरीचा पुरावा ठेवतो। जो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला। वा देवा आनंद आहे। पण कधी ऐकलं बापानं 15 एकर वावर दिलं पोरालं, पण बापा तर सगळं ते 15 च्या 15 कसं काय राहिलं, ती एक हातोटी आहे। ती जर लेकरानं जर ऐकली तर यलवीन 15 मध्ये एखादा 1 एकर 16 वा करू शकतोय। पण तुम्हाला काय येत, तुमचं ऐकू का, आता का जमाना तसा राहिला का, मग फुक नाही राहणार। इथ जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला, फक्त आमचा तो अधिकार आम्ही समजून घ्यायचा आहे। तुकाराम महाराजांनी सांगितलं, अर्धा तास झालाय भाऊ लक्षार्थ बोलून राहिलोय, हे कशा करता चाललंय राम भाऊ, कुठ चालले परळील तुम्ही, हो कशा करता, येतो चक्कर मारून। राम भाऊ असं म्हणन का, नाही काही ना काही कामाशिवाय माणूस पाऊल उचलत नाही। शेतात चालू त्या शेतकऱ्याला विचारा, गाव कुठ चालले शेतात, कशाला उग उग नाही, काही ना काही आहे। प्रत्येक मनुष्य पाऊल उचलतोय तर काही ना काही हेतू पुढे ठेवून। इथं पण तसं जे 4 चरणापासून तुकाराम महाराजांचं जे बोलणं आहे, मी एक हमाल आहे, माझ्या माध्यमातून नाही बोलणार मी, महाराजांचा संतांना अभिप्रेत असणारा अर्थ दगडबडीत मांडण्याचा प्रयत्न केलाय। आणि त्यांना विचारायचंय की तुला जर मोक्ष हवा असेल, परमार्थात तू आग्रह म्हणजे उच्च म्हणजे शेवटचं टोक जर हस्तगत करायचं असेल, तर शेवटचं टोक कोणतं, मी कोण आहे याची ओळख करणं, ईश्वर कोण आहे याचा उरगडा करणं, देव आणि मी हे समजून उमजून घेणं म्हणजेच मोक्ष प्राप्ती, म्हणजेच मुक्ती। आणि ह्या भगवंताच्या नामातच आहे। शेवटच्या चरणातून महाराजांना बोलायचंय, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती। ऐसे बहुत ग्रंथे बोलिए ले बोलिए बोलिए ले ऐसे बहुत ग्रंथे बोलिए ले बोलिए ले ऐसे बहुत ग्रंथे बोलिए पासचारी मुक्ती तुका म्हणे नामा, पासचारी मुक्ती तुका म्हणे नामा, पासचारी मुक्ती समोर प्रतिमा पाहिली आणि एक दृष्टांत आठवला। आदरणीय माननीय माजी कैलासवासी ग्रामविकास मंत्री श्रीमान श्री गोपीनाथरावजी मुंडे, प्रवास सरपंच ते ग्रामविकास मंत्री, माणूस एकच आहे, व्यक्ती एक, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान परिषद, विधानसभा, उपमुख्यमंत्री, लोकसभा, ग्राम विकास मंत्री, केंद्रीय पदव्या अनेक, उपाध्या अनेक, कार्य अनेक, पायऱ्या अनेक, पण व्यक्ती एक। दृष्टांत संपन्न, पुन्हा दुसरा दृष्टांत देतो। ज्ञानेश्वरी मधून सायंप्रातर मध्यान्ह
हो तसे दिनमान परी जैसे का गगन पालटेना। सकाळ दुपार संध्याकाळ होती आपल्या व्यक्ता होती पण आकाश जसंच्या तसं एकटच एकच त्याच्या सापेक्ष हे होतंय। मुंडे साहेब यांच्या सापेक्ष सरपंच ते ग्रामविकास मंत्री त्यांच्या एकट्याच्या सापेक्ष। चला तिसरा दृष्टांत ठेवतो। एक पोलीस मध्ये पोरग भरती झालं, ट्रेनिंग संपलं 10 महिन्याचं, 15 दिवसावर घरी आलो सुट्टीवर, तितक्यात त्याचे हात पिवळे करायची ठरले। पिवळे म्हणजे त्याला आंबे आळत नव्हती लावायची। आमच्या भागात त्याला विदर्भात उजवणं म्हणते, उजवणं म्हणजे लग्न करणं। मग त्याला सांगितलं बाळ तू जाय शिकलेलं पोरगी पायाला, ते गेलं पोरगी पायाला की दिवस 15 दिवस बाकी आहे आणि लग्न झालं पाहिजे बा आपलं आटपून घेऊ। शेजारची म्हातारी आली पोलिसाच्या बापाला आईला म्हणे कुठे गेला पोलीस, म्हातारीने सांगितलं नवरी पायाला गेला नवरदेव। ठीक तिथं गेला काय एक बसता तुम्ही, एक बसता आम्ही पाडात येणं घेणं काही नाही वा असं काहीतरी त्यांचं ठरलं। आता उंडे पण राहिले नाही, पहिला काळ बदलला कारण आता पोरी कमी पडू राहिल्या। धनगडी पोरं 1150 झाले आणि मुली 850 राहिल्या, बरोबर 50% प्रपोर्शन होत 1000-1000। परंतु तपासू काहीतरी घोळ करून भ्रष्टाचार करून 1000-150 मुली कमी आहे, म्हणजे मुली 850 झाल्या आणि ते 150 यांच्यात जाऊन बसले। फासला अंतर फरक 300 झाला। आपण कानाडवाला करतोय या 300 आकड्या माग, पण भानगड आपल्याच वाट्याला येऊ राहिली। ऑटोमॅटिक नवरदेवाचं वय वाढत चाललं। सध्या टुडे प्रेझेंट कंडिशन वर्तमान अवस्था 35, 36, 37 वाजताही पाहिल्या ना, या इतक्या वयात ऑपरेशन व्हायचे 2-2-3-3 लेकरू। आता इतकं वय नवरदेवाचं होऊन राहिलं कारण अहो एक तर नवरदेव गेला मुलगी पाहिलं, 2 मजली घर होतं त्या मुलीचं, खालच्या मा याच्यात बसले ते सोप्यावर वगैरे, चहा घ्यायला मुली पाठवलं, मुलीला चहा घेऊन बलवा, पण तितक्यात तिची आई आली वरून आणि तिनं पाहिला नवरदेव खाली, तिथूनच तिनं राहिलं याला आपली पोरगी द्यायची नाही। त्या मुलीच्या बापाला राग आला, मूर्खासारखी काय बोलतेस, पाहुणे आले आपली तर काय बोलली, म्हणे तसं नाही मला पाहायला ह्यो झाला होता, म्हणजे 18 वर्षापासून निसता हिंडतो ह्यो वाडा, म्हणून वय त्याचा अडवतीस। अडवती तर कुठं नवरदेव असतो का? ओके कम टू द पॉइंट, आपण मुद्द्याकडे येऊ। ठरलं जायचं पुढच्या हप्त्यात लग्न करायचं, वराडी पत्रिका वगैरे दिल्या, मंडप झालं, तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव, लग्न लागलं। मागच्या हप्त्यात जो मुलगी पाहायला गेला होता तर त्यो पोलीस होता नवरदेव, आणि वराडीचा वचिंतन सावधान अंगावर अक्षिता पाळल्या त्योच झाला त्या पोरीचा नवरा। आणि 4-5 महिन्यानंतर पोरग झालं त्यो नाही हा टाइम कमी पडला लांबून घेऊ जर सगळा 2 वर्षांनी झालं मुलगी पाहायला गेला तर तोच नवरदेव, अक्षिता अंगावर पाळल्या त्योच झाला त्या पोरीचा नवरा, आणि 2 वर्षानं त्याला मुलगा झाला त्योच झाला त्या पोराचा बाप। दृष्टांत तिन्ही संपणार आहे, सिद्धांत अभंगाकडे घेऊन येतो। वस्तू एक राशन दुकान आहे ना, तेल साखर गहू तांदूळ चारी स्वस्त मिळण्याचं दुकान एकच, त्याचं नाव राशन। तस सायुज्यता समीपता सलोखता आणि स्वरूपता या 4 मोक्षाच्या म्हणजे मुक्तीच्या म्हणजे प्राप्तीच्या ज्या 4 पायऱ्या आहेत ह्या भगवंताच्या नामातच आहे, आणि कलियुगामध्ये नामामुळत नामस्मरणामुळत आम्हाला ईश्वर कळू शकतो, म्हणजे मी कोण आहे याचा उलगडा होऊ शकतो। विठ्ठल Vithala, 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 Vith
आणि एवढी महत्वाची गोष्ट सांगण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही याच्यासाठी आलो, आलो याची कारणाशी आम्ही वैकुंठवासी, आलो याची, याची म्हणजे कोणत्या, एका ठिकाणी शब्द वापरले त्यांनी क्षणोक्षणी हाची, हात म्हणजे मी सांगतो तोच, आणि आम्ही पाहिलं तर वैकुंठवासी, पण आलो याच कारणासाठी की तुम्ही गाव जसं मोठं आहे तुम्ही गात भरायला पाहिजे तिथं, या फक्त तुम्ही कोणी उपाशी जाणार नाही, हा महाप्रसाद आहे, महापंगत आहे, ईश्वराच्या नामाची या ठिकाणी दान होतंय, सवे घेऊन शिदोरी, आता हे जेऊ, अरे हे जेवण चांगलंय, प्रत्येकानं पचेल असे जीवन सत्वयुक्त असं भोजने, फक्त तुम्ही या. आणि म्हणून कोणी जर बाजूल पळत असल तर त्याच्यासाठी मात्र माझी पद्धत बदलतोय, नाही तर तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी तुम्ही पांगता इकडं तिकडं, ऐका नाथ बाबा राग आला एका ठिकाणी लोक ऐकत नाही, मग त्यांनी शब्द वापरले सटविने न्याला काहीसा नाही, भक्तीविना पशु कशाशी वाळला, नेस्ता खाऊ खाऊ झाला 1700 किलोचा माळ घाल म्हणलं गुरु कर म्हणतो माग माग पळतो वापळ्या, मग तवाच कसा नेमी आला असं नाथ बाबा बोलले. पण तुकाराम महाराज म्हणे जाऊ द्या, याच्यापेक्षा एक सोपी पद्धत बोलतो मी अभंगाच्या पहिल्या चरणात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, वास्तविक थोडं जर पाठीमागं गेलं आणि त्याच तुकाराम महाराजांकडे जर पाहिलं, जीने केला हा पुरुषार्थ कोणता, भक्तिमार्गाचा संपूर्ण विश्वाकरता, त्यांनी हा साधा सरळ सोपा सुलभ असा भक्तिमार्ग पूर्ण जगताचं कल्याण करण्याकरता आणला हा पुरुषार्थ, जेने केला ते धन्य तुकोबा समर्थ, आणि नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम हे नुसतं नाव नाही तर ही भगवंताच्या नामस्मरणात कलियुगामध्ये एक विचारधारा आहे, त्या विचारधारे पुढं पापाचे कळप पळती पुढे, जळतील पापे जन्मांतरीचे, त्याच्या अगोदर नामे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, ते तुकोबा ते समर्थ आहे. अरे एवढे समर्थ असणारे तुकाराम महाराज, बायकुल एक लुगड अर्ध लुगड
फाडेल अर्ध नानीवर म्हणजे त्या बाथरूम वर आणि अर्ध ओल करते ती एकच लुगड, दुसरी बाई आली आहे का लुगड तर जे टाकेल ते देले तुकाराम महाराज एवढे श्रीमंत. घरात बायकून दळलंय पीठ आणि ती काहीतरी शेजारी आणायला गेली तर त्या जात्याच्या भोवती पीठ सगळं एका बघुण्यात भरून बघुण्या सगट देणारे एवढे कर्णाचे अवतार तुकाराम महाराज. जवळी येतात चोर धाके आम्ही सदैव सडके असे खदखद हसून कोणतीच चिंता नसणारे तुकाराम महाराज आम्ही सदैव सडके असे बोलणारे निरपेक्ष तुकाराम महाराज. ते तुकाराम महाराज लोकांच्या इथं पाया पडून राहिले हा मोठा प्रश्न पडायला पाहिजे आम्हाला तुम्हाला. कारण काय वाटते तरी जाण का पाया पडतात, नाहीतर त्यांच्या करता जर पाहिलं. तुम्ही संत माय बाप, 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 कृपावंत काय मी पती तो कीर्तिवान, कीर्तिवान काय मी पती तो कीर्तिवान, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, संत माय बाप कृपावंत काय मी पती तो कीर्तिवान, कीर्तिवान काय मी पती तो कीर्तिवान. संतांना माई पदवी बाप न करी आईशी माय. थोडं अभंगाला अनुसरून अपेक्षित असणारी ग्रंथोपरचित भाषा आज तुमच्या पुढे बोलतोय. कारण तुमचा टवटवीतपणा आणि चैतन्यपणा वाचते थोडं कीर्तनाचं अंग माझं वेगळं आहे. कीर्तन सुरू होणार आहे, आपला पाऊण तास अजून बाकी आहे. पाय आपण हे एक शस्त्र आहे, एक पद्धत आहे, एक उपचार आहे. ताप आला तर पेन्सिलिन किंवा पॅरासिटॅमॉल गोळी दिली तर ताप उतरती, ही पॅरासिटॅमॉल त्याच्यावर एक इलाज आहे. तुकाराम महाराजांचा पण हा एक इलाज आहे. पाया पडून दमले, मोजून हाणाव्या पायी जरा असे पण बोलले. त्याच्यापेक्षा तुकाराम महाराजाला वाटलं पाया पडून पाहू, मग लागून या पाया. पाया पडतात का आमच्या विदर्भात? आता लिहिला मारो तुमच्याकडं. विदर्भात आमच्या बरेच नवरे पण बायकाच्या पाया पडतील. कारण काय? खरं जर पाहिलं तर ही रीत नाही, ही पद्धत नाही, पण तो करण काय? आई बाप म्हातारे झाले, लहाना भाऊ कॉलेज शिकतोय आणि याचं नेमकंच लग्न झालं, दोन वर्ष झाले नाही तर याची बायको सांगून राहिली. वायलं निघा, तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि मग वेगळं निघून या कमलीचा संसार बघा. सांगते तुमा वेगळा निघा, तुमा वेगळा निघा, सांगते तुमा वेगळा निघा, वेगळी गुणी संसार बघा, वेगळी गुणी संसार बघा, वेगळी गुणी संसार बघा, वेगळा व्यावहारिक अर्थ बोललो, परंतु कीर्तनाचं वजन वाढलं बाबानं प्रमाण घेतल्यामुळं. चला त्याचा गुढार्थ पाहू. त्या भारुडातल्या या चरणाचा प्रमाणाचा प्रमाणित अर्थ. बायको ज्ञानी आहे, नवरा अज्ञानी आहे. बायको सांगू राहिली जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे. आपण तरले नव्हे नवाल उद्धरावे कुळ नवऱ्याचे,
म्हणून ती नवऱ्याला सांगते, तुम्हाला सांगते, वेगळं निघा कशातून, या जांदळात पडू नका, नका डोळे धूर भरून राहो, तुम्हाला सांगते वेगळं निघा, आणि वेगळं निघून मग संसार बघा, तर संसार कोण वेगळे निघता संसार करीना, वेगळे निघता संसार करीना, वेगळे निघता संसार करीना, वेगळे निघता संसार करीना, नाही तरी प्राण देते आता, नाही तरी मान वेगळे निघता संसार करीना, 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 वेगळे ठेविता हा पायी जीव थोडा जो प्राण अर्पण करण्याची भाषा दी केली, तर तो संसार आणि त्या प्रमाणातला भारूडातला जो संसार, तर तो बाबाने उचललेला संसार म्हणजे या दयाल म्हटलेला आहे, फलकट तो संसार इति सार भगवंत, आणि तो सार रूप संसार आहे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, रूप कैसा झाला संसार, मग हा संसार पुण्य रूप करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात की मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही भजन करा. आता भजन करायचा अर्थ तुम्हाला कोणाला ते घरच्या घरी करता येत नाही, त्याच्या करता आपला तो देव एक करून घ्यावा, हे नुसतं बोलणं एक काय, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, तुम्ही इथून 2-3 तासात बिडलं जावा, त्या बिडलं जावा नुसतं बोलून चालतं काय, त्याच्याकरता साधन वापरावं लागतं, मोटरसायकल नाहीतर जीप, तवा 3 घंट्यात बीड, आपला देव आपलासा करून घ्यायचा, किंवा करारे बापानु साधन हरीचे, अरे याच्याकरता साधन करावं लागतं, त्या साधनाचं नाव आहे गुरुकृपा, म्हणजे गुरु करा, देव आपलासा करा, याचा अर्थ गुरु करा, आणि म्हणून इथं तो गुरु करण्याचं आवाहन, कारण सद्गुरु वाचून सापडे नास होय, धरावी ती पाय आधी आहे, सद्गुरु वाचून संसारे तारक, सद्गुरु वाचून संसारे तारक, सद्गुरु संसारे तारक, सद्गुरु इंद्रचंद्र देव प्रमादे करोने, आन कोणी नसे तिने, आन कोणी इंद्रचंद्र देव प्रमादे करोने, इंद्रचंद्र देव प्रमादे करोने, तारक तारणारा भवसिंधू पार करण्याकरता पहिल तीरावर आपली नौका पहिल तीरावर लावण्याकरता जे पोषक तत्व आहे त्या तत्वाचं नाव आहे सद्गुरु, तो करा, म्हणून धरावे ते पाय आधी आधी, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरा संताचे ते पाय, लागता वासनेचे बीज सहज जळून ते संत चरण, चरण पाय हा एक शब्द आहे, परंतु संत पाय म्हणजे हे पाय नाही, आजकालची परिस्थिती अवघडी महाराष्ट्रात, ह्या संत कीर्तनकार आलेच लोक म्हणजे महाराज तुमचे चरण आमच्या घराला लागू द्या, त्यानं काही होत नाही, याला चरण म्हणत नाही, संत पाय याला म्हणत नाही, याला तंगडे म्हणते, तंगडे 1-1, 18-18, 20 किलोचा तंगडा झालाय महाराजाचा तुमचं खाऊन
मोबाईल वर नुसतं मारा सांगते मिरच्या तळेला असू द्या, गावरान तुप्प वगैरे काही लाडू गिडू, अरे घरी काय खातो महाराज? समाज एवढा मान ठेवून राहिलाय, हरिभक्त परायण अमुक केसरी तमुक नंद इतके 1008, 2016, 4032 एवढ्या मोठ्याल्या पदव्या आमच्या पाठीमागे, इतक्याल्या मोठ्याल्या पदव्या लागल्या, त्याच्यातच आम्ही फुगून राहिलोय। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला या प्रमाणात आम्हाला ध्यान नाही राहून राहिलं। एक प्रवचन जर केलं 2-4 वाव्या पाठ असल्या तर प्रवचन केल्याबरोबर उठो आणि असा गल्लीनं चालतोय, त्याला वाटलं पाहिला आळंदीचा माऊलीन दुसरा मी वास्तविक त्या माऊलीन सांगितलं मी झालो आईचा जो म्हणे तो काहीच नव्हे। काही नाही फुगायचं की काय, काही काम नाही भाऊ, कारण नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या धोमी कंठी नाना संकटे नाचवी वत 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 वत। मग ज्याला कळतय त्याच्या पाठीमाग अहंकार काही धरायची गोष्ट काही काम नाही। अहममतेची लवडसवडी माते न पवतीच बापडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेली, याच्यातून जर बाहेर पडायचं असलं ना तर हे चिरण चरण हे नाही दे। जर ऊस एकरी 30 टनावर आला आणि पाहिजे त्याला 70 टन आणि महाराज दोन्ही चारी बांधांना जरी घुमून आणला तर ऊसाचा उतारा वाढतो काय? ऍव्हरेज नाही नाही। एखाद्याचा स्लॅब जर लिकीज असला आणि महाराज घरातून चहा पिऊन गेला तर लिकीज थांबत काय? हे म्हणणं पण आम्ही धड धड म्हणतो संत चरण रुजू लागता सहज वासरेचे बीज धळून जाय, यमक साधण्याकरता बर आहे, परंतु या प्रमाणानं असं बोलायचंय संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज धळून जाय असं प्रमाणे दे। मग हे चरण नाही ते आमच्या विदर्भात हे चरण ताटात ठेवते तर महाराजाला बरं वाटतं, अरे बाप, अरे घरी बायको काय करते महाराज? महाराज म्हणतो आणा तांब्या बरोबर आम्हाला काही वाढून घ्या, ते थांबा तेच काम नाही हाताने घ्या, आणि तिकडं चरण ताटात तांब्यानं वरून पाणी दोन्ही थेंब त्याच्याला तीर्थ म्हणून बाया पेत्यात, पदरानं पाय पुसत्यात आणि त्या ताटातलं पाणी तुळस वृंदावनाच्या आळ्यात नेऊन टाकत्यात। तसं करू नका, तुळस वाळून जाईल। एखादा महाराज रोगी टाचू शकतो आणि हे सगळं असा 12 पिपळचा मुंज्या जिकडे तुकडून झुंडून येईल आणि त्याच्या पायाचं मळकट पाणी ते मळकट तळपट होईन त्याला, ते नाही ते। आम्ही याच्यात म्हणजे अडकून पडून राहिलोय, अर्ध्या अडकोण्यानं पिवळा झाल्या माझ्यासारखा मूर्ख महाराज हा 1-2 अभंगाचा नुसता सहारा जरी घेतला तर स्वतः आता संसार सांभाळू शकतोय, अशा हजारो ग्रंथाचा जो साठा आहे अभंगाचा त्या तुकाराम महाराजाची कीर्ती केवढी असेल, आम्ही त्यांच्या प्रति मग कोणती आमची जबाबदारी कोणती आहे? अल्पविद्यापरी गर्वसी रोमनी अल्पविद्या
स्वामी विवेकानंदांचे शब्द संताच्या प्रमाणाला धरून हाफ नॉलेज इज डेंजरस फॉर ऑल, सर्वांसाठी अर्धवट ज्ञान हे धोकादायकच असतो, अल्प ज्ञान आणि म्हणजे आमची जबाबदारी, याच्यावर विषय चालला होता. महाराजांनी प्रमाण घेतलं, समृद्धी वाढली. ज्या गोष्टीची ज्या वस्तूची ज्या प्रकरणाची गरज आहे आज विश्वकल्याण शांतीसाठी, विश्वकल्याण शांती याचा अर्थ जगताचं कल्याण व्हावं या उदात्त हेतून संतांनी जे प्रतिपादित केलं ते आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. जसंच्या तसं मितो हमाल भारवाही, संतांचा पुरावा आणि विचार जसेच्या तसे समाजा पुढे मांडायचे. कोण मनानं बोलायचं नाही. आजकाल कीर्तनाचा एक व्यवसाय झालाय. महाराज आपापल्या परीनं बोलून राहिलाय आणि जो स्वतःच्या मनानं बोलत असेल तर तो दॅट इज वन विकनेस, तो एक अशक्तपणा आहे. म्हणून कळून घेणं गरजेचं आहे. समाज आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय, पॉम्पलेटवर फोटो, व्हॉट्सअपला फोटो, फेसबुकवर पत्रिका, स्टेटसला ठेवतोय महाराजांनी. माझ्यासारखा काळा डक महाराज का असं, पण ते कॉम्प्युटर मध्ये ऍडिट करून असा गोरा पान दिसतोय. आता माझ्याकडे पाहिलं मला महाराज म्हणणार नाही कोणी, पण तुम्ही म्हण बॅनरला फुटो चौका चौकात. जर एवढा समाज दीड तास बोलणाऱ्या वक्त्याचा मान ठेवतोय तर प्रत्येक वक्त्याचं बी एक गोष्ट जबाबदारी आहे, त्यानं बी त्या मानाचं भान ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक बोलणाऱ्यानं आपली नीट परंपरा आणि परंपरा आणि आचारसंहिता बाळगायची आणि जसंच्या तसं तुमच्या हवली करायचं. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट. मार्केटमध्ये जर तुमचं सोयाबीन म्हणा का मक्का म्हणा, ट्रॅक्टर जर गेलं, मुंडे असो केंद्रीय असो गुट्टे असू दे गित्ते असू द्या, तुमचं कोणाचं ट्रॅक्टर जर गेलं तर तिकडं बजाज राहतो, टिंडुमल आग्रवाल नथुमल असे ते मारवाडी. मग त्या मारवाड्याच्या व्यापारी आणि तुम्ही शेतकरी त्या दोघांच्या मधात ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर मधले पोते, मालक आपोआप बदलतील आणि बदलायला कारणीभूत ठरतो तो हमाल. ट्रॅक्टर मधलं मुंडेचं पोतं उचलतोय आणि मारवाड्याला मालक करून टाकतोय, यायचं गेलं पैसे मोजून घ्यायचे घर निघायचं. कोण केलं हे? हमालानं केलं प्रक्रिया. मग हमालात आणि कीर्तनकारात काय फरक आहे? पोस्टमन मध्ये कीर्तनकारात काय फरक आहे? पोस्टमन काय करतोय? जसंच्या तसं तुकाराम महाराज काय बोललंय, पत्ता कुठे चालला मुंडे कंपनी दगडवाडीकर मंडळी, ओके ओके नेऊन द्यायचा का? पाकिट फोडून पाहायचं नाही काय लिहिले गाड्या, काय पाहायची गरज नाही, सगळं समजतंय. किती पाकिट दिलंय, किती पैसे भरले सगळं लोकायला कळतंय. पाकिट फोडून काही पाहायची गरज नाही. अरे हिऱ्या मानकाचा पाऊस नेहमी पडत नसतो, बोलताय तो रोग चालू आहे. आणि मी बोलणार हे होतो की प्रोफेशनली थोडं व्यावसायिकपणा आणि विषय मांडताना पण थोडा एक आगळे वेगळेपणात कीर्तनात येऊन राहिला. त्याला कारणी बुद्धिंदुरीकर महाराज कीर्तन ठरलंय, ते ब्रँड ॲम शटर झाला, लाखानं रुपये दररोज कमवून राहिला बिचारा, म्हणजे दॅट इज देअर लक, ते त्याचं नशीब आहे, आपलं ते बोलायचं नाही. परंतु तसं बाकीचे आहे ना, ते अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुरा, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुरा. नाथ केला ब्रह्म ज्ञाने, नाथ केला ब्रह्म ज्ञान, गात केला ब्रह्म ज्ञाने, गात केला ब्रह्म ज्ञाने. विषय लोभे मने साधने हे बुडविले, साधने हे बुडविले, साधने हे बुडविले. साधन बुडवलं. पहिली गोष्ट वान्नेर, दुसरी गोष्ट ते पेलं दारू, तिसरी गोष्ट त्याला टाकला इच्छू. अगोदरच वान्नेर दारू पेलं इच्छू टाकला, मग सगळा धिंगाणा. असंच झालंय. परमार्थ हा सोपा आहे, तो का म्हणे आहे सोप सर्वाहून, पण शहाणा तो धनी. आता लोक शहाणेवारी आहे दिसते पण नसते. आता महाराजांचं मी
कीर्तन ऐकत होतो जेवण करताना, अगदी सोपं सांगितलं सोप्या भाषेत, माणसं दिसायला चित्ते दिसते पण मुडद्यासारखे राहते, मग मुडदा नेमकं म्हणतात कोणाला, जो खरोखर आहे त्याला तर लोक फुकफाक करते पण पार्वतीची सावडणं होतं त्याचं, त्याची गोष्टच नाही, परंतु जिवंतपणे जो मरेल सारखा राहतो तो मग मरेल सारखा म्हणजे काय, अरे तो देवाच्या नामापासून वंचित आहे, त्याच्याकरता शब्द वापरलेले, हे समजून घ्याल काय अर्घ दे। कीर्तनात अभंग घेतलाय कशाकरता, महाराज त्या अभंगाच्या अवती भोवती आहे का हे बोलत असते, हे त्या कीर्तनकाराला स्वतःला समजून घ्याल काय अर्घ दे, नाही तर अभंग फक्त घेत असते कुणीकडे काही उपनत असते म्हणे लोकांची, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, पाहून ग्रंथ करावे कीर्तन, पाहून ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाले जाण फल द्यासे, तेव्हाले जाण फल द्यासे, नाही तरी वाळकिरी तोंड पिडी, नाही तरी वाळकिरी तोंड पिडी, नाही फल द्याये, तेव्हाले पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, करावे कीर्तन। आता ग्रंथ या शब्दाचा अर्थ काय, ग्रंथ म्हणजे पोथी, ग्रंथ म्हणजे पुस्तक, ग्रंथ म्हणजे लिखाण, ग्रंथ म्हणजे संत मान्य पंथ। आता संत मान्य पंथ याच्यात ग्रंथ हा शब्द कसा बसेल, त्याला ज्ञानेश्वरीचा पुरावा ठेवतो, एथ वडील जे जे करीती तया नामु धर्म, अरे धर्माचं आचरण ज्या पंथांनी संक्रमित केलं त्याला म्हणते तो ग्रंथ, आणि ते पाहून वर्तन, वर्तनचा शब्द आला इथं कीर्तन, आणि कीर्तन म्हणजे तर नामस्मरण, विठ्ठल 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 विठ्ठल, आणि ते नामस्मरण, ते भजन प्रवचन पूजन कीर्तन कसं करायचं हा लोकांनी प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना, महाराजांनी उत्तर देऊन टाकलं अभंगाच्या दुसऱ्या शब्दात, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, 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 विठ्ठल 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 मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही, ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही, ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही, ऐसा सुख सोळा स्वर्गी, द्रुपद आहे विठ्ठल विठ्ठल शब्द द्वंद्व आलाय पहा कशा करता आलाय, समाज विचारून नाही राहिला आणि महाराज सांगून नाही राहिला, एक तर समाजाला गरज नसल
नाहीतर महाराजात येत नसत, नाहीतर बाहेर आलं असं आता लोक समजा. शब्द द्वंद्व आलाय विठ्ठल विठ्ठल, एकदाच का नाही आला? कहो गणेशराव कुठं चालले? अहमदपूरलो. ते म्हणे हो अहमदपूरलो चालू महाराज. कहो गणेशराव कुठं चालले? अहमदपूरलो. ते म्हणे महाराज तू बिन चाल गोळ्या घे. एक शब्द डबल विचारला वापरला, हसू गेलो आपण त्याच. मग भानगड काय? इथं तुकाराम महाराजांनी शब्द डबल वापरला, विठ्ठल विठ्ठल. हरिपाठात माऊलींनी प्रत्येक अभंगाचा ध्रुवपद डबल वापरलो, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. नाथबाबांनी वासुदेव प्रकरणात शब्द डबल वापरला, आठवा मधुसूदना त्याच्यासाठी वासुदेव वासुदेव म्हणा. शब्द द्वंद्व आला का? वीरशैव संप्रदाय लिंगायत समाज शिवदास महाराजांचा शिवपाठ आहे, जसा आपला हरिपाठ शिवपाठ त्यांचा, त्यांचे पण ती साभंगाचं ध्रुवपद. शिवपाठ करा शिवपाठ करा, तेने चुके फेरा चौऱ्याऐंशीचा शब्द डबल आला. मन्मथ स्वामी महाराज एका ठिकाणी बोलता, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. वासुदेव वासुदेव म्हणा, शिवपाठ शिवपाठ करा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि आपल्या अभंगातल्या दुसऱ्या चरणातले पहिले शब्द विठ्ठल विठ्ठल. पाची दृष्टांत संतांचे शब्द प्रमाण तुमच्या पुढे ठेवले, हे शब्द डबल आले यालं कारण काय, हे नेमकं प्रकरण काय? विठ्ठल 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 हरले पाप पदरी आले पुण्य माप पदरी विठ्ठल दादा दिनाचा माय बाप विठ्ठल जी विठ्ठल दादा दिनाचा माय माय बाप विठ्ठल जी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं होतोय काय, याच उत्तर बाबांनी दिलं. शब्द डबल का आलाय हा आपला प्रश्न होता, त्याच उत्तर सोपं असं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पॉम्पलेटवर हरिनाम सप्ताह जो आहे तो सप्ताह कसा आहे, शब्द पाहिला आहे अखंड. भगवंताचं नामस्मरण हे अखंड असतच, देयर इज नो डाऊट, काही शंकाच नाही. मग अखंड हरिनाम सप्ताह 12 तारखेला सुरू झालाय, 19 तारखेला काल आहे. 12 ते 19 8 दिवस होते, आणि 8 दिवसाचा सप्ताह होत नाही हप्ता होतो. काल्याचं कीर्तन हे 8वं आहे, मग 8 कीर्तन 8 दिवस, तर 8 दिवसाचा हप्ता होतोय, तर अखंड हरिनाम हप्ता असं नाव पाहिजे. मग लेल तर सप्ताह आहे, मग सप्ताह हा नेमका कोणता, कारण तो अखंड आहे. फुटका दिना तुटक्याचे दोन तारा विना हा अखंड सप्ताह करतोय का, व्यावहारिक दृष्टिकोनातून बोलू राहिलो मी, तर नाही. आम्हाला तारखा मिळण्याकरता फोनवर मोबाईलवर बोलतेत लोक, महाराज आमचा इना उभा राहिला,
इना उभा राहत नाही, इना सप्ताह पण आखण हरिनामाचा आहे करत नाही, विना घेऊन करीत कोणीतरी उभा आहे, विना घेऊन वाजवणारा पण त्याची आतली कोणती तरी शक्ती आहे। चाले शरीर कुणाची असते, निस्त आम्ही चाल लावून बोलतोय ना, अर्थ तनत्कार आणि झलत्कार काढण्याकरता जी अंतकरणातली आत्मशक्ती काम करते ना, तर ती आणि तिच्यातून हजर बाजूल झाला तर विना वाजायचं सोडत परवा दिवशी सावडायला येतो, उद्या 5-12 वाजेच्या त्याचा कार्यक्रम। मग अखंड हरिनाम नेमकं करतोय कोण? हम बैठे आराम, हमारा भजन करे राम, मग राम जर भजन करतोय किंवा धरोणी श्री हरी जपे सदा, तर श्री हरी आमचं भजन करतोय, तर बाहेर माळ काढायची का जपमाळ अंतरी, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं जपमाळ ही अंतरी आहे, मग अंतरी असून बाहेरची जपणं का चालली? आम्ही माझ्या गावची गोष्ट सांगतो, चाटे मुंडे जाय भाई जाधव दा तोंडी मिसाळ अशी आमच्या गावाची म्हणजे वाटण्या केलेल्या आहेत। 7 दिवस सप्त्यातल्या ते पारा घ्यायचे, पारा 140 वर्ष झाली माझ्या गावात सप्त्याला, बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा तालुका। मग असं 6वा दिवस गेली मिसाळावर पाळी आमच्या गावातल्या, मग कडुबा मिसाळ आमच्या गावातला लांब आलो म्हणून त्याचं नाव बोललो, इथं 5-6 जण घेऊन गेला। 11 वाजता महाराज कीर्तन करून गेले आणि कडुबाच्या गळ्यात येणार गेला। आता 1 वाजला 2 वाजला वाजली, कडुबा ताटला, 3 घंटे झाली। मग ते शेजारच्या उठू लागला, ती काही उठणं लोक देवळात त्याच्या बरोबर जे गेली ती, कडुबा त्याच्यावर लाथा घालू लागला, उठारी उठारी असा मोठ्या मोठ्यानं, तरी कोणी उठण कोण कुतुंब पडतोय विनयात। मग 3 वर काटा गेला, कडुबा काय भरला पोट फुगलो, त्यानं माईक चालू केला, म्हणे अपा गावात ज्याला आवाज येत असल ते 5 मिनिटात यावळात या, बर बाहेर जायचंय। कोणी आलं पण आमच्या चिखलीजवळ मिर गाव मेरा, तिथं आलता माळी समाजाचा पाहुणा आला, उदार आडनाव त्याचं, ते आमच्या गावात पाहुणा येलो होता, ते सकाळी चाललं 5-4 वाजता डबं घेऊन कडुबान पाहिला पाहुणा, म्हणे उदार भाऊजी का? तर म्हणे हो, म्हणे इकडे यावर 2 मिनिटं बाहेर जायचं। सकाळी 4 वाजता उदारानं डबं ठेवलं खाली, पायावर पाणी घेतलं, कडुबाच्या पाया पाळला, उदाराच्या गळ्यात नगदी येणार टाकला बा, आणि कडुबा गेला बाहेर, गेला बाहेर। 7वा दिवस झाला, मागणी पर अभंगाचा टाईम झाला, महाराज आला कीर्तन करून गेला। 8वा दिवस उजाडला, काल्याचा टाईम झाला, काल्यावाला महाराज आला काला करून गेला, कडुबा देवळात नाही गेला। प्रश्न आहे मग अखंड सप्ता चला, कम टू द पॉइंट, मध्यकडे येऊ आपण। या संपूर्ण विश्वातल्या समस्त मानव जातीचा आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस इंडिफेन्स स्ट्रक्चर संरक्षण अवस्थेमध्ये तिच्या श्वासावर आणि तिच्या अन्नावर आमचा मुक्काम राहिलेला आहे, तिचा श्वास हे बोलतो। 9 महिने 9 दिवस झाली आम्ही पोटातून आईच्या बाहेर आलोय या जगाचं दर्शन घेण्याकरता। मग आईच्या पोटातून बाहेर आल्याबरोबर नाळ कापला, नाळ कापल्याबरोबर जिवंत राहण्याकरता त्या बाळानं घेतलेला पहिला श्वास, तो मृत्यूच्या दारचा म्हातारा कोतारा झाल्यावर सुटलेला शेवटचा श्वास, या श्वासाच्या व्यवहाराला संसाराला प्रक्रियेला अखंड सत्ता म्हणतात। विठ्ठल 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 विठ्ठल। राहिलाय प्रश्न मधला, आता अखंड झाला सप्ताह झाला आणि या जगातल्या सगळ्या माणसाजवळ फक्त एकच वस्तू अखंड आहे, बाकी सगळे अखंड पडणारे आहे। आप मर गए डूब गई दुनिया, कबीर दासाच बोललंय, कबीर वाणी बोलली, या जगात किती काय आयुष्य, तुमच्या गावची पाण्याची टाकी एवढी मोठी आहे, तिचं आयुष्य किती आहे मी सांगू शकतो, तुम्हाला नाही सांगता येणार। ज्या दिवशी आज चाटे महाराज मरण मी, त्या दिवशी टाकी माया करता मी डुबली दुनिया, बाकी काय
मग भाऊ गोष्ट खरी हीची, जर हा विठ्ठल अखंड आणि सप्ता तो जर अखंड आहे तर हरिनामाचा पायथा हरिनाम. मग हरिनाम तर आम्हाला माहिती सततम कीर्तयंतो किंवा शाश्वत चिरकाळ टिकणार जे भगवंताचं नाम आहे त्याला पुरावा ठेवतोय. अवघाची आकार ग्राशियला काळे एकची निराळे हरीचे नाम. मग हा जो संसार चालू आहे ना इथं प्रत्येकाचा श्वास आणि या श्वासात सद्गुरूच्या कृपेनं जे हरिनामाचं दान मिळतंय आणि त्या सद्गुरूच्या वचनावर आरूढ राहून बोलिले ते वचन न मोडी तर सद्गुरूचं जे वचन आहे तर ते हरिनाम आणि आम्हाला तिथं भजन करायचंय. मग ते कसं त्याला एक पुरावा ठेवतो पंचकरण सटीक मध्ये अध्याय नंबर 2 ओवी क्रमांक 12 विठ्ठल विठ्ठल ऐसे 52 अक्षरी बीज त्यामध्ये सोहम शब्द हा मंत्र राज 21,600 ते जप सहज श्वासोश्वासी याला पूरक ज्ञानेश्वरी 11 अध्याय ठेवतो. प्राणपानाच्या दोडवाती पुंक पुंकुणिया अहोराती अटी तसे नेणू किती उदरा माझी हे चालूची भाऊ भाता. आणि ह्या हे सोहम शब्द याच्यामध्ये येते म्हणजे भगवंताचं नाम. तर हे भजन अखंड आहे. चला आता सोपं करून बोलतो. पहिला विठ्ठल शब्द म्हणजे घेतलेला श्वास, दुसरा विठ्ठल म्हणजे सुटलेला श्वास. पहिल्या श्वासानं आमचा प्रत्येकाचा जन्म आहे आणि सुटलेल्या श्वासानं मृत्यू आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित याचा अर्थ 50 जन्म घेणं 50 नाही, कारण असं जर असतं तर तुकाराम महाराजांनी शब्दच नसते वापरले. काय काय शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडी किंवा तुका म्हणे माझी भाकू जन्म नाही रे आणिक हे प्रमाण नसतं ठेवलं तेच तुकाराम महाराज इथं बोलणार आहे. आता काय जीवन कसं जगायचं जगल्या जातो हे घेतलेल्या श्वासानं कळतो आणि मृत्यू आमचा कसा व्हावा किंवा होतो हे सुटलेल्या श्वासानं कळतो. मग श्वास घेणं म्हणजे गीता आणि श्वास सुटणं म्हणजेच भागवत. मग पहिला विठ्ठल म्हणजे घेतलेला श्वास गीता भागवत, गीता भागवत आणि यालाच म्हणते अखंड चिंतन विठोबा दे. अखंड चिंतन विठोबा दे. अखंड चिंतन विठोबा दे. गीता भागवत करीची सकळ. गीता भागवत करीची सकळ. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती सकळ. अखंड चिंतन विठोबा. अखंड चिंतन विठोबा दे. अखंड चिंतन विठोबा दे. विठोबा ओबार घुमाई 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काही भेद अभेद कमकुवतपणा संकुचितपणा संशय या गोष्टीला आपल्या किंवा भ्रांत आपल्या मनामध्ये जर जागा दिली तर अशा वेळेस तुकाराम महाराजांनी परत स्पष्ट करून सांगितलं. लोकांनी विचारलं महाराज नेमका देव कोणता हे काय नेमकं. अरे तुकाराम महाराजांनी सांगितलं अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्या त्यासी. परंतु तुमचं बूड सांगू का आपरखुमा देवी वरु खून बांधली कैशी. याचा अर्थ तुम्ही देवांश आहात. हरी हरी तुम्ही देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. या तिन्ही प्रमाणातून हे समजतंय की तुम्ही भगवंताच्या मूर्ती आहात. अर्जुनानं पण ते कबूल केलं आणि सांगितलं आज जाणितले साचे. कधीचे शब्द आहे गुरुची कृपा झाल्यावर आज जाणितले साचे
महिमान आता देवाचे, जो देवची होय चराचराचे जन्मस्थान, भगवंतच आमचं प्रत्येकाचं जन्मस्थान आहे. म्हणून एक अभंग आलाय आपला, माझे माहीर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. आम्ही नुसतं चाल लावून म्हणतोय माझे माहीर पंढरी, त्यानं काय होत अर्थ पाहिजे अर्थ. लोक म्हणतो काय गुवाड सूर आहे त्याचा, आणि ते काल काय संसार दुःख मूळ चौकडे मूळ. अरे इंगूळ सांगितलं ना, आणि सुराला काय धरून चालतो. विश्रांती नाही कोठे रात्र एकटी बायको खाऊ देत नाही, ताळ्यावर नाही राहायला. बायको पाहिली तर 90 किलोची हा 52, मग आडवतीचा फरक. रात्रंदिवस तळमळ अर्थ गरजेचा आहे. माहेर, माझे माहेर पंढरी, माहेरचा अर्थ काय? माहेर आपलं विचारलं खो महाराज तुमचं माहेर कोणतं, तर हा आपल्याकडे माहेर ना दादा. मग आपण कसं काय वारे हो, माहेर फक्त महिलांना असतं. अरे ही एक आमची व्यावहारिक प्रक्रिया आहे, संताच्या भाषेतून बोलतो ना. माहेरचा अर्थ होतो जिथं आमची उत्पत्ती होते, निर्मिती. हेअर इज आवर प्रोडक्शन, आमचं उत्पादन जिथं होतं त्याला म्हणतात माहेर. मग आमचं उत्पादन कुठं झालं, चराचराचे जन्मस्थान देवच होय. ईश्वरच आमचं माहेर आहे प्रत्येकाचं, आम्ही त्याचेच अंश आहोत. अगोदर होतो कोण, आता हे कोण, आता करायचंय काय, हे नुसते प्रश्न मानायचे नाही, त्याचं उत्तर सोपं आहे. फक्त सद्गुरूची कृपा गरजेची आहे. आम्ही देवच होतो, देवच आहे, देवच होणार, बाकी कोणताही प्रश्न नाही. मग कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद मुरारी, कृष्ण विष्णू हरी गोविंद मुरारी, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. प्रांजळ म्हणजे निर्मळ. कलियुगाचं वातावरण आहे, भ्रष्टाचार अत्याचार अनाचार आम्ही अनेक प्रकारने वखवकलेलं हे वातावरण आहे. आमचं आयुष्य कमी आहे, कारण आम्हाला जे खायला प्यायला मिळतंय, आम्हाला जे पाहायला मिळते, राहायला मिळते, जीवनसत्व कशात राहिलेलं नाही, अशा प्रकारचा आहार आमच्या वाट्याला येऊन राहिला. आणि आपोआप लोकांच्या आचरण आणि वर्तनावर हे सध्याचं गाड म्हणजे राहडगाडग चालू आहे. तर याच्यातून आम्हाला जर आमचं घोडं दामटून घ्यायचं असेल तर अधिकार मात्र प्रत्येकाचा आहे. सकाळाशी इथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी, पण मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. जस हे एकाच देवाचा विस्तार आहे. हे लिंबाचं झाड आहे, लिंबाचं झाड कशातून उगलोय, जमिनीतून. लिंबाचं झाड हे लिंबोळीतून उगलय. लिंबोळी ही जमिनीत पडली, ओल ओलावा वापसा झाली, त्याला अंकुर फुटला, रोपटं तयार झालं, रोपट्याची बारीकशी काडी आली, काडीचं खोड झालं, खोड्याला फांदे आल्या, फांद्याला डांगे आल्या, डांगे फांदे एकच समजा. आणि त्याच्या पुढं मग बारीक वाशे आले, मग पुढं डगळे आले, डगळ्याला पाला आला, पाल्याच्या पुढं फुलोरा, फुलोऱ्यात आठोळी, आठोळीत गिठोळी. हे झाला लिंबाचा परिवार. पण उगलंय कशातून, बितशी झाले तरू भंगारची अलंकारू,
तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. अरे माझाच विस्तार आहे, लिंबोळीचा विस्तार, एवढं मोठं झाड आहे. तसा मी ईश्वर आहे, मी चेतो. आधी मी एकची पहिले, म्हणजे महर्षी असप्त पूर्वे, आधी मी एकची पहिले, मग मी ते मनाते व्याले, म्हणजे मी मनातच मानसिकरित्या बाळांतीन राहिलो, म्हणजे मला दिवस राहिले असं भगवंत बोलून राहिले. आणि तेथ सप्तर्षी झाले आणि चार मनो तेथ सप्तर्षी झाले. मी अगोदरचे स्तोत्र बोललो तुमच्या पुढं, महर्षी सप्तपूर्वी चत्वारो मनवस्तता आणि मन भावा माणसा जाता, म्हणजे दिवस जाता. ईशाम लोक इम प्रजा, म्हणजे ते हे जग आपण त्याचीच आहोत, श्रीमंत आहोत. सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे, कधी नरदेहाचे येणे तवा कृपावलोकरी दिला. अरे 83,99,999 बाजूला गेले हो. आणि त्याच्याला शेलका मुक्याचा मुद्द्याचा कोटी किमतीचा लाख मोलाचा नरदेह आम्हाला मिळाला ना, मग याची माती करू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला एक काम सांगतो, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावी ज्ञानेश्वर मावी ज्ञानेश्वर मावी